महाराष्ट्रामध्ये मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकही जागा आल्या नाहीत, मात्र त्यांनी लीड मिळवण्यात मात्र एक इतिहासच रचला आहे। कारण की पश्चिम विदर्भात वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळू शकली नाही, तर या पक्षाने उपद्रव्य मूल्य सिद्ध केले असून पश्चिम विदर्भातील 9 जागांवर मात्र वंचित बहुजन आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतामधील फरकामध्ये अधिक मिळवल्याने महाविकास आघाडीला नुकसान सहन करावं लागलं आहे। बुलढाणा, जळगाव, सिंदखेड राजा, अकोला पूर्व, कारंजा, राळेगाव तसेच लातूर या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने थेट हजेरीच दिला आहे। कारण की बुलढाणा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी निवडून आले आहेत। तसेच शिवसेनेच्या जयश्री शेळके यांनी कडवी झुंज दिली आहे, पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 7146 मते घेत जयश्री शेळके यांच्या पराभवाला हातभार लावला आहे। तसेच सिंदखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज काइंदे यांनी राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना 4650 मतांनी पराभव धूळ चारले। त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने मात्र 16668 मते खेचून शरद पवार गटाला अपशकून केला आहे।